ज्या वेळेला आपल्या शिवसेनेमध्ये गद्दारांनी गद्दारी केली, होय गद्दारच गद्दारच म्हणणार, कारण मंत्रीपद तुमच्या बुडाला चिकटलेली जरी असली ती काही काळापुरती आहेत, पण कपाळावरती गद्दारीचा शिक्का या जन्मी तरी पुसून पुसता येणार नाही, पुसायचा म्हटलं तरी पुसता येणार नाही। गद्दार होय, गद्दारी झालेली आहे, 100% बरोबर आहे, गद्दारी झाली आहे, पण गद्दारी झाली आहे ती 2019 ला गद्दारी झाली। ज्या निवडणुका आपण लढवल्या त्या निवडणुका लढवल्यानंतर जी आघाडी केली त्याच वेळेस गद्दारी झाली। होय, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, हिंदुत्वाच्या विचाराशी गद्दारी केली आणि या राज्यातल्या मतदारांशी बेईमानी केली। ज्या लोकांनी शिवसेना भाजपा युती म्हणून तुम्हाला निवडून दिलं आणि त्यांनी ठरवलं होतं आता महाविकास आघाडी नाही तर शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन होईल, निवडणुकीमध्ये एका बाजूला बाळासाहेबांचा फोटो, दुसऱ्या बाजूला या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा फोटो लावला होता की नाही, आणि मग लोकांनी तुम्हाला युती म्हणून मतदान केलं होतं, लोकांची अपेक्षा होती की युतीचं सरकार स्थापन होईल, पण त्यांच्या मताला तुम्ही आवरलं, नाकारलं आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेशी तुम्ही बेईमानी केली आहे, तुम्ही विश्वासघात केलाय, तुम्ही गद्दारी केलेली आहे आणि आम्ही तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता, आम्ही केलेली गद्दारी नाही तर हा गदर आहे, गदर गदर म्हणजे क्रांती, गदर म्हणजे उठाव।